पंढरपूरच्या काही हाकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोप्रायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा। आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय। हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब, बंजार कबाब, पापलेट फ्राय, सुरमई फ्राय, कोळंबी फ्राय, मटन थाळी, चिकन थाळी, गावरान चिकन थाळी, मच्छी थाळी, चुलीवरच्या भाकरी, स्पेशल काळा मसाला, रेग्युलर लाल मसाला, काळा मसाला मालवणी, मटका चिकन, चिकन हंगामा, तंदुरी, चिकन टिक्का, चिकन मटका बिर्याणी, मलाई टिक्का, त्याचबरोबर मटका मटन, मटन मटका बिर्याणी, मटन मोगलाई, सी फूड मटन, चिकन कुरकुरा, शीख कबाब यासह विविध व्हेज नॉनव्हेज मेनू उपलब्ध। आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती। आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर। संपर्क 8668733। सोलापूर दौऱ्यावर येण्यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गटाला धक्का दिला आहे। पवार गटातील प्रमुख नेत्यांचा आज तारीख 16 जानेवारी दुपारी मंत्रालयात उपमुख्यमंत्री पवार गटात प्रवेश होणार आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाने शहरातील पक्ष संघटना मजबूत करताना शरद पवार गटाला धक्का दिल्याचे मानले जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे येत्या शुक्रवारी तारीख 19 जानेवारी सांगोला आणि मंगळवेढा तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत। सांगोल्यात माजी आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख युवा मंचच्या वतीने आयोजनात आलेल्या कृषी महोत्सवाचे पवार अध्यक्ष आहेत। मंगळवेढातील शिवाजीराव काळुंगे यांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाला शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे एकत्र येणार आहेत। हे दोन्ही कार्यक्रम झाल्यानंतर पवार हे सोलापूर शहरात मुक्कामासाठी येणार आहेत। त्यापूर्वीच अजित दादांनी पवार गटाला मोठा धक्का दिला आहे। शरद पवार गटातील माजी नगरसेवक तौफिक शेख, आनंद चंदनशिवे यांच्याबरोबर इरफान शेख, गणेश पुजारी, साजिद पटेल यांच्यासह मान्यवरांचा आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील दालनात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे। हे सर्व नेते सध्या मुंबईत दाखल झाले असून दुपारी 2:30 त्यांचा अजितदा गटात प्रवेश होणार आहे। तौफिक शेख यांनी MIM उमेदवारीवर सोलापूर शहरमध्ये मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती। त्यात त्यांनी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना चांगलाच घाम फोडला होता। महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। त्यावेळी त्यांच्यासोबत MIM 13 माजी नगरसेवकही राष्ट्रवादीत दाखल झाले होते। ते सर्व तौफिक शेख यांचे नेतृत्व मान्य करतात। तेही तौफिक शेख यांच्या प्रवेशानंतर अजितदा गटात दाखल होऊ शकतात। आनंद चंदनशिवे हे 3 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले असून त्यांची शहरात ताकद आहे। चंदनशिवे हे माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे समर्थक समजले जातात। ते चंदनशिवे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृतरित्या प्रवेश करणार आहेत। अजित पवार गटाच्या शहराध्यक्षपदासाठी त्यांचे नाव चर्चेत होते। सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येण्यापूर्वी शरद पवार यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे पक्षप्रवेश करून धक्का दिल्याचे मानले जात आहे। आता शरद पवार गटाकडून काय हालचाली होतात, पक्षवाढीसाठी काय पावले उचलली जातात हेही पाहावे लागेल।